सुट्ट्या आणि घरफोड्या यांचं अतूट नातं आहे. सुट्ट्यांच्या काळात रिकामी घरं फोडली जाण्याचं प्रमाण मोठं आहे. नागपूरमध्ये तर सध्या घरफोड्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि पोलिसांची हतबलता पाहून नागरिक पोलिसांवर संतापले आहेत. नागपूरच्या पांडुरंग गावंडे लेआउटमधील हे आहेत शरद देशमुख. 25 एप्रिलला नातलगाच्या लग्नासाठी देशमुख कुटुंबीय बाहेर गावी गेले. रात्री 1 वाजता घरी परतले तेव्हा घरफोडी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घरातले दागिने रोकड असा 2.25 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. त्याच परिसरात 26 एप्रिलला अलका दोटे यांच्या घरी घरफोडी झाली. 15 दिवसामध्ये कमीत कमी 8 ते 10 जवळपास चोऱ्या झालेल्या आहेत. ज्या माझ्या मला ज्या माहीत आहे ते तर माझ्या घराच्या बिलकुल बाजूला काही 2-3 चोऱ्या तर माझ्या घराच्या बिलकुल बाजूला झालेल्या या परिसरात झालेले आहे. पोलिसांचं दुर्लक्ष 100% होत आहे. इथे रात्री कोणत्याच प्रकारची गस्त ठेवल्या जात नाही. एवढे मोठे मोठे प्रकरण मोठे मोठे चोऱ्या झाल्यानंतर सुद्धा इथे रात्रीच्या गस्त सुद्धा पोलीस करत नाही. सकाळी आमची बाई कामाला येते 2:00 26 तारखेला तेव्हा ती गेटची चाबी राहते तिच्याजवळ, ती आली ते हे दार उघडं होतं. तेव्हा मग आम्हाला त्यांनी फोन केला लग्नामध्ये की चोरी झाली. मग आम्ही तसंच परत आलो. पोलीस गस्त नाही आणि ते जो गुरखा येतो तोही बरोबर नाही शिट्ट्या वगैरे मारत. गेल्या 15 दिवसात 8 ते 9 घरफोडीच्या घटना झाल्या. सुजाता अनवाने त्यापैकीच एक. त्यांच्याही घरी 6 मेच्या दिवशी चोरी झाली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. सुट्टीच्या काळात बाहेर फिरायला जावं की नाही असा प्रश्न नागरिकांना पडलाय. चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असूनही पोलिसांची गस्त काही वाढलेली नाही असा नागरिकांचा आरोप आहे. लाईटचं कुलूप किंवा त्यांच्या दाराचं कुलूप सगळं कुलूप तोडून त्यांनी इथनं प्रवेश केला ग्रील वाकवून आणि मग आतनं तिकडचं कुलूप उघडून तिकडनं त्यांनी सगळं कारभार केलेलं आहे. खूप भयंकर वाढलं आहे या 10-15 दिवसात चोऱ्यांचं प्रमाण. खूप हे लाईट इथले स्ट्रीट लाईट बंद असतात एक तर, त्याच्यानंतर रस्त्याचंही काम चाललेलं आहे. म्हणजे कोणावर काय संशय घ्यायचा आणि काय करायचं तेच काही कळत नाही. भीती निर्माण झाली आहे सगळ्यांच्या मनात, कारण मी काल तिकडे चोरी झाली तर त्या ठिकाणी होती ना, तर तिथे सगळे लेडीज वगैरे जमा झालेले होते, त्यामुळे बापरेमध्ये खूप ठिकाणी चोरी होऊन राहिली. म्हणजे 2-3 ठिकाणी झाली आता या 2-3 दिवसात समजा, तर त्यांना खूप म्हणजे भीती वाटायला लागली. म्हणजे कोणी कोणाकडे कोणाच्या घराकडे लक्षही नाही देत म्हणजे चोरी होत आहे तरी. चोरांचं प्रमाण तर सध्या जास्तच वाढलेलं आहे, कारण मागे इथे पर्स गेली, इथे आमच्या इथे मंगळसूत्र गेले का गाडीवर मुलीचं, आणि आता ही चोरी तर आत्ताच आहे एका हप्त्यामधनं, आणि इथे हे सगळं इथे ना लपायला पण चोरांना जागा आहे. पोलिसांना मात्र नागरिकांचा आरोप मान्य नाही. पोलिसांची गस्त सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे. नागरिकांचं असं म्हणणं आहे की पोलिसांची गस्त काही होत नाही पाहिजे त्या प्रमाणात. असं जर निदर्शन आलं तर आम्ही त्यांना स्कोल्ड करू आमच्या कर्मचाऱ्यांना, पण माझ्या माहितीप्रमाणे कर्मचारी फिरत आहेत असं नाही की ते फिरत नाहीत. आमचे चेकिंग असते, इंटरनल चेकिंग होत असते, त्यांचं लोकेशन घेत असतो आम्ही आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे त्यांना डिरेक्शन पण देत असतो. गावंडे लेआउट हा उच्च मध्यमवर्गीय परिसर. घरात कुणी नसेल तर चोरांचं फावतं, त्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. एवढ्या घरफोड्या आणि चोऱ्यांच्या तक्रारी दाखल झाल्या, पण पोलिसांनी अजूनही कोणत्याही संशयिताला साधं ताब्यातही घेतलेलं नाही. एकूणच पोलीस नागपूरचे असो नाहीतर राज्यातले कोणतेही, घरफोड्या हा प्रकार पोलिसांना झेपत नाही, उलगडताही येत नाही हे स्वतः पोलीसही नाकारणार नाहीत. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.